आपण बघत आहात अंजनगाव सुरजी न्यूज. अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा तुमच्या शहराचे चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज. पीक विम्याबाबत अंजनगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मॅनेजरने शेतकऱ्यांसोबत उद्धटपणे वागणूक दिली. डॉक्टर जपसरे यांचा आरोप. शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणीबाबत तहसीलदार यांच्याशी डॉक्टर जपसरे यांनी चर्चा केली. भाजपाचे अनुसूचित जातीचे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर कैलास जपसरे यांनी आज सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंजनगाव सुरजी शाखेला भेट दिली असता शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणीबाबत बँक मॅनेजर व बँकेचे कर्मचारी यांना धारेवर धरले. तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत होत असलेल्या त्रासाबाबत तहसीलदार यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी केली. शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष घालावे असे त्यांनी सुचवले. तसेच अंजनगाव सुरजी सेंट्रल बँक मॅनेजर हे शेतकऱ्यांना उद्धटपणाची वागणूक देतात असा आरोपही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. जावेद शाह, अंजनगाव सुरजी न्यूज. मी डॉक्टर कैलास जपसरे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा. काल येथे पीक विम्याबद्दल शेतकऱ्यांचा काही प्रॉब्लेम झाला होता. सेंट्रल बँकेचे मॅनेजर यांनी शेतकऱ्यांना उद्धटपणे वागणूक दिल्यामुळे आम्ही आज त्यांची भेट घ्यायला इथे आलो, परंतु ते इथे उपस्थित नव्हते. त्यांचे जे सहकारी असिस्टंट त्यांच्याशी आम्ही बोललो आणि हा विषय घेतला. विषय घेतल्यावर त्यांनी त्याची चूक कबूल केली आणि हा प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आश्वासन दिला. आणि साहेबालासुद्धा आम्ही सांगतो असा आम्हाला आश्वासित केला, याच्यापुढे अशी तक्रार येणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ, काळजी घेऊ व सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करू. पीक विमा असो, दुसरे काही प्रॉब्लेम असो, सर्व आम्ही त्वरित लवकर सॉल्व करण्याचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. अंजनगाव सुरजी न्यूज. आपल्या शहरातील नवीन नवीन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका.